जय भारत, जय भारत, जय भारत, जय भारत, जय भारत, जय भारत। त्यांचे भाऊ समर्थ भारत घडवण्यासाठी कुरफुरलेले आहेत ते सर्व या सभागृहातील माझे बंधू आणि भगिनी बंधूंनो, आपण आपल्या मनोगतातही सांगितलं आणि त्या दिवशीही मी अनुभव काय असेल या वर्गात जावं की नाही जावं, निदान पहिलं सत्र ते करून बघू नंतर बघू। पण खान सर म्हणतायत एवढा आग्रह करतायत पुन्हा पुन्हा म्हणतायत अनेक जण, तर गेलं पाहिजे, पण गेल्यानंतर राहाय तिथे थांबायचं गेलं ते आपण ठरूया। अशा मनस्थितीत असलेले आपण सर्व जण आणि आत्ता जे 144 जण इथे या सभागृहात ज्या तऱ्हेनं आपण आत्ता आपले चेहरे आपली शरीराच्या आपल्या हालचाली आपली बॉडी लँग्वेज हे सगळं आपण पाहतोय ना, हा जो बदल आहे तो बदल कशाचा आहे, तो बदल कशाचा आहे तेही आपण इथे बोलून दाखवत आहे की योग्य तऱ्हेचं मार्गदर्शन असल्यानंतर आपल्या ठिकाणी ते स्कूलिंग आहेच। आपण आपल्या प्रतिमेवर आपल्याला जे प्रमाणपत्र दिलं आहे त्याच्यामध्ये विवेकानंदाची प्रतिमा पण आहे, तो विचार आहे की दॅट नॉलेज लाईज विद इन अवर सेल्फ, ओनली इट इज टू बी जस्ट द रिअलायझेशन फ्रॉम द विद इन इट सेल्फ। ते आपल्यामध्ये असलेली जी कर्तुम कर्तुम शक्ती आहे ना त्याची फक्त जाणीव करून द्यायची असते। आणि म्हणून मी उद्घाटनाच्या भाषणात आपल्याला म्हटलं होतं की सुफी जे कवी आहेत जलालुद्दीन, आय बॉर्न विथ ट्रूथ, आय बॉर्न विथ कॉन्फिडन्स अँड आय बॉर्न विथ विंग्स अँड आय एम नॉट नाऊ जस्ट क्राऊलिंग, आय विल नॉट जस्ट नाऊ क्राऊलिंग, आय विल फ्लाय, आय विल फ्लाय अँड आय विल फ्लाय, आय विल फ्लाय, आय विल फ्लाय, फ्लाय अँड फ्लाय। आता आपण उडणार आहात की नाही, आता आपण उडणार आहात की नाही, आता आपण उडणार आहात की नाही, कारण तुम्हाला जन्मतःच पंख होते याची जाणीव तुम्हाला आज झाली। कविता वाचायच्या असतात यासाठी, पण त्या कवितेचा आशय हृदयापर्यंत नेऊन पोहोचण्यासाठी त्याला तेथे पाहिजे जातीची किती जी क्षमता आहे त्याचं ट्रान्समिशन शक्ती असावी, त्यासाठी काही पथ्य पाणी पाळावे लागतात। आणि ते पथ्यपाणी काय आहेत, ट्रान्समिशन जर व्हायचं असेल ते वहन नीटपणे विचाराचं आणि व्यवहाराचं व्हायचं असेल तर बालकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, बालकाचे पावली माता जाणूनी पाऊल घाली, त्याच्या बरोबर चालावं लागतं, त्याच्या बरोबर रांगेत उभा राहावं लागतं, त्याच्या बरोबर ताट धुवावं लागतं, त्याच्या बरोबर खेळावं लागतं, त्याच्या बरोबर नाचावं लागतं। की जसे आता इथे रेड्डी आपले प्रशिक्षक मी पाहिलं की ते तुमच्या बरोबर एकरूप झालेले आणि ते एकरूप होऊन तुमच्या सारखेच एकरूपता या हृदयचे त्या हृदय संवाद तुमच्यात आणि इथे असलेले शिक्षकात फरक काही नाही आहे, वेगळा तो काही नाही आहे, इतकी सहजता इतका मोकळेपणा, तेव्हा ते संक्रमण होत असतं आपल्या त्या प्रयोगाच्या पातळीवर सुद्धा। जेव्हा त्याचं परफेक्ट असिमिलेशन केव्हा होतं, वी आर स्टुडंट्स ऑफ सायन्स, परफेक्ट असे असिमिलेशन केव्हा होतं, जेव्हा ते परस्पर पूर्णत विरघळून जातात तेव्हा, आणि तेव्हा खऱ्या अर्थानं संक्रमण होत असत, तेव्हा तो विचार असा फलद्रूप झालेला आपण पाहतो। आणि म्हणून हा पिंडी पिंडी असा तो संवाद व्हावा लागतो, तो संवाद निर्माण करण्याचं कौशल्य आपण अवगत केलं, ते आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत मनेची ओझो आपकी दिल की जो बात है वो अपने हमारे छात्रों के लिए अपने लिए लाई वो जो शिदोरी है
वो सिद्धू ने कहा हम सही ढंग से उपयोग तो हम हमारे लिए तो करेंगे ही, क्योंकि समर्थ भारत जो बनेगा ना तो हमारे बलबूते पे ही बनेगा, और इसलिए हम खुद को समर्थ बनाएंगे यार, बना के रहेंगे। वी आर द इंस्ट्रूमेंटल टू डेवलप अवर ओन कंट्री। समर्थ बनना है तो हमारे से ही बनने वाला है, तो हमको तो खुद को हम तो समर्थ बनाएंगे ही, लेकिन उसके साथ साथ औरों को भी समर्थ बनाएंगे। ये हमें सीखना है वाटून देणार आहे। आमच्याकडे मी वारकरी आहे, आणि वारकरी जेव्हा पंढरपूरच्या वारीहून येतात ना, ते आल्यानंतर ते मावंद घालण्याची पद्धत आहे, आणि मावंद घालत असतं ना तिथून जे तीर्थ आणलेलं असतो, प्रसाद आणलेला असतो, याचा अर्थ तिथून जो विचार आणलेला असतो तो सगळ्यांना वाटून द्यायचा असतो। मला सांगा, तुम्हाला या चार दिवसात जे काही मिळालेलं आहे ते तुम्ही तुमच्या बांधवांशी, आपल्या भगिनींशी, आपण ते ज्याला आता आपण इंग्रजीतच नेहमी म्हणत असतो ना, शेअर करणार आहोत की नाही, शेअर करणार आहोत की नाही, शेअर करणार आहोत की नाही। येस, इट्स फाईन। जय भारत, जय भारत, जय भारत, जय भारत। पहिल्यांदा शेअर करायचं आपल्या गुरुजनांच्या, पहिल्यांदा जायचं त्यांना नमस्कार करायचा, आणि नमस्कार करून सर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे, त्यांना वेळ घेऊन वीज गेले आणि सांगायला सुरुवात केलं त्याचं महत्व आहे, कारण आत्ता हे सगळं जमलंय आपल्यापर्यंत, हे नीट पोहोचलं कारण ते योजनापूर्वक केलं म्हणून। नाही तर सर मी एवढं शिकून सवरून आलो आणि तुम्ही माझं ऐकायला सुद्धा तयार नाही, ते नाही जमणार, हा ते पोहोचणार नाहीये, पोहोचणार नाही। पहिल्यांदा तुम्ही जसे आहात तसे त्यांच्या सोयीनं जेव्हा वेळ देतील तेव्हा ऐके नाही, आणि जमलं तर पहिल्यांदा आपल्या विभाग प्रमुखाशी बोला आणि विभाग प्रमुखांना सांगा की सर मला